आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुक्यात खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ. 2 आठवड्यात समाधानकारक पावसामुळे शेतकरी लागले कामाला. शिरोळ तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या 2 आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसानं आणि पोषक वातावरणामुळे खरीप हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली आहे. कोळंबलेली मशागत आणि पेरणीच्या कामांना जोर आल्याने शेतीकामासाठी ट्रॅक्टर आणि शेतमजुरांची कमतरता जाणवत आहे. जोरदार पाऊस सुरू होण्याआधी शेतीकामे आटोपण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे. शेतीच्या दृष्टीने मे महिन्यामध्ये होणारा वळीव पाऊस हा अतिशय महत्वाचा आहे. या पावसाने चांगली साथ दिली तर शेतीची पेरणीपूर्व मशागत आणि माळ जमिनीतील खरीप हंगामातील पिकासाठी जमिनीची तयारी या दोन्ही गोष्टी या पावसाच्या भरवशावर अवलंबून असतात. जर वळीव वेळेत झाला तरच पेरणीचा योग्य हंगाम शेतकरी वर्गाला साधता येतो. मशागत आणि पेरणीसाठी योग्य ती तयारी झाली, चांगलाच पाऊस झाल्याने पेरणीला पोषक वातावरण निर्माण झालं असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली, त्यामुळे पेरणी खोळंबली होती. पेरणी केली आणि पावसाला विलंब झाला तर बियाणांना फटका बसेल या भीतीने पेरणीची कामे रखडली होती. मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये संततधार पावसामुळे पेरणी हंगामाला जोर आलाय. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.